संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 39वा दीक्षांत समारंभ कार्यक्रम शनिवार 24 जूनला आयोजित करण्यात आला आहे। दीक्षांत समारंभ पीआर पोटे एज्युकेशन परिसर कठोराडूत सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल तसेच कुलपती रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसह अनेक मान्यवर हजेरी लावणार आहेत। विविध शाखेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण रौप्य कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ वतीने दरवर्षी दीक्षांत समारंभाचे आयोजन करून अनेक शाखेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा समारंभात सन्मान केला जात असते। यावर्षी सुद्धा येणाऱ्या 24 जूनला सकाळी 11 वाजता कठोरा रस्त्यावरील पीआर पोटे एज्युकेशन संस्थान येथील स्वामी विवेकानंद ऑडिटोरियम येथे संपन्न होणार आहे। या समारंभात अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस भूषवतील, तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे। दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक व स्वागत भाषणाची सुरुवात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले करणार आहे। आयोजित समारंभात विविध शाखेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण रौप्य कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। दीक्षांत समारंभाला विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ प्रसाद वाडगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। याशिवाय या कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सभासद तसेच सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता उपस्थित राहणार आहेत। विविध शाखेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण रौप्य कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। विद्यापीठाने आयोजित केला आहे आणि या 39व्या दीक्षांत समारंभाची माहिती देण्याकरता आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे। आजच्या पत्रकार परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले सर, आदरणीय प्र कुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सर, कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख सर, आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित वित्त व लेखाधिकारी डॉक्टर नितीन कोळी सर, त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर मोनाली तोटे पाटील, त्यानंतर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉक्टर वैशाली गोडे मॅडम, उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार नमस्कार। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित विद्यापीठाचे प्रकुलगुरू, कुलसचिव, विद्यापीठाचे पब्लिक रिलेशन ऑफिसर, लेखा व विद्याधिकारी, शिक्षा संचालिका, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांचे सर्व प्रतिनिधी आणि मंत्री, सर्वप्रथम विद्यापीठांच्या वतीनं मी आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। एकत्रितरित्या माझ्या प्रेझन्समध्ये आपण दुसऱ्यांदा भेटतो आहे, जरा गॅप पडला आहे आणि त्याचं ऑकेजन जे आहे ते आपल्याला सांगण्यात आलं आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 39वा दीक्षांत समारंभ दिनांक 24 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। दीक्षांत सोहळा हा एक खूप महत्त्वाचा इव्हेंट विद्यापीठामध्ये साजरा होत असतो आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा एक अविस्मरणीय एक क्षण राहतो, त्याचं पावित्र्य, त्याचं प्रतिष्ठा हे जोपासली पाहिजे आणि मोठ्या उत्साहाने तो साजरा झाला पाहिजे या उद्देशाने विद्यापीठात जवळपास गेल्या महिन्याभरापासून हा दीक्षांत समारंभ साजरा करण्याची तयारी करत आहे। अनेक समित्या त्यासाठी स्थापन करण्यात आल्या आहेत आणि हे सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात असून परवाला हा दीक्षांत समारंभ स्वामी विवेकानंद ऑडिटोरियम पी आर पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप पोटे पाटील कठोरा अमरावती येथे संपन्न होईल। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील।
प्रत्येक दीक्षांत समारंभामध्ये या पदविकांक्षींना पदवी दिल्या जातात. या दीक्षांत समारंभामध्ये 46,144 पदविकांक्षींना आणि 237 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या विद्याशाखांचे जे पदविकांक्षी आहेत त्याच्यामध्ये मानव विज्ञान विद्याशाखा 11,065, वाणिज्य व्यवस्थापन 9,454, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 19,221 आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासशाखा 4,696. या व्यतिरिक्त ऑटोनॉमस किंवा स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांच्या 479 आणि दुसरं जे ऑटोनॉमस डिजिटल एज्युकेशनचं कॉलेज आहे त्यांच्या 1,119 अशा पदविकांक्षींना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभामध्ये आपण काही विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदक देऊन त्यांचा गौरवही करतो. या दीक्षांत समारंभामध्ये एक यश संपादन केल्याबद्दल या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना 119, त्याच्यामध्ये सुवर्ण पदके 23 आहेत, रौप्य पदके 25 आहेत आणि रोख पारितोषिक असे 167. सुवर्ण 119 आहे, 23 रौप्य आहे, 25 रोख पारितोषिक आहे, असे एकत्र 167 पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. आणि 39व्या दीक्षांत समारंभापासून जी 4 नवीन सुवर्णपदक सुरू करण्यात आली आहेत याच्या व्यतिरिक्त या समारंभामध्ये देण्यात येणाऱ्या मुलींना सर्वाधिक सुवर्ण शासकीय महाविद्यालय अकोल्याची कुमारी मल्हारा गौरी प्रशांत हिला 6 सुवर्णपदक, 1 रौप्य पदक व 1 रौप्य पारितोषिक अशा 8 पारितोषिकांना मिळाले. तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची कुमारी चांदनी नुराली शहा या विद्यार्थिनीला 6 सुवर्ण आणि 1 रौप्य पारितोषिक असे 7 पारितोषिक देण्यात येणार. पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडगावकर, कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख, वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर नितीन कोडी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे पाटील, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉक्टर वैशाली गुडदे, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदूरकर उपस्थित होते.